नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर आज आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो पी एस आय एस टी आय एस ओ ग्रुप बी कंबाईनची ॲड नुकतीच आलेली आहे ग्रुप बी कंबाईन आणि ग्रुप सी कंबाईनमध्ये इतिहास टॉपिकमध्ये समाजसुधारकावर निश्चितरित्या पाच ते सहा प्रश्न या ठिकाणी असतात आणि आजपासून आपण इथून पुढे महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक यांची संपूर्ण सिरीज अभ्यासणार आहोत आणि महाराष्ट्राच्या समाजसुधारकामधला आज आपण पहिला समाजसुधारक पाहणार आहोत तो म्हणजे श जगन्नाथ शंकरसेठ कार्यकाल अठराशे तीन ते अठराशे पासष्ट अल्प परिचय घेऊया आपण जगन्नाथ शंकर यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी झाला त्यांचे संपूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे असे होते ते नाना शंकर शेठ या नावानेही ओळखले जात त्यांच्या वडिलांनी व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय सुखात गेले पाहूया नाना शंकर शेठचा शासकीय गौरव इसवी सन अठराशे चाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात नाना मुंबई इलाखाच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते सरकारकडून मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती इसवी सन अठराशे पस्तीसमध्ये जस्टिस ऑफ द पीस ही पदवी देऊन इंग्रज सरकारकडून नाणाचा गौरव करण्यात आला अतिशय महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो इसवी सन अठराशे पस्तीसमध्ये जस्टिस ऑफ दी पीस ही पदवी इंग्रज सरकारकडून नाणांना देण्यात आली पुढे पाहूया कायदे मंडळाचे सदस्य देखील ते राहिले होते इसवी सन अठराशे एकसष्टमध्ये नानांची मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली या कायदेमंडळावर त्यांनी चार ते पाच वर्ष काम केले या काळात त्यांनी अनेक लोको लोकोपयोगी कामांना गती दिली इसवी सन अठराशे चौसष्टमध्ये मुंबई शहरासाठी नेमण्यात आलेल्या म्युनिसिपल कमिशनवरही नाणांची नियुक्ती केली गेली होती पाहूया नाणांचे संस्थात्मक कार्य मुंबई शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीस नाणांनी हातभार लावला होता बॉम्बे असोसिएशन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ग्रँट मेडिकल कॉलेज एल्फेन्स्टन कॉलेज स्टुडंट्स स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी इत्यादी संस्थेची स्थापना त्यांच्या प्रेरणे झाली पुन्हा एकदा पाहूया नाणांनी बॉम्बे असोसिएशन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ग्रँट मेडिकल कॉलेज एल्फेन्स्टन कॉलेज स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी इत्यादी संस्थेच्या स्थापनेच्या स्थापनेत नानांचा पुढाकार होता पुरोगामी विचारसरणी पाहूया त्यांची सामाजिक सुधारणेबाबत नाणांनी सतत पुरोगामी विचाराचा पाठपुरावा केला लॉर्ड विल्यम बेंटिक याने अठराशे एकोणतीसमध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा केला या कायद्यामुळे भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला होता अशावेळी नानांनी महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले थोडक्यामध्ये मित्रांनो असं सांगता येईल प्रथा बंद व्हावी म्हणून नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मुंबई इलाख्यामध्ये मुंबई प्रांतामध्ये जनमत जागृत केले होते पुढे पाहूया त्यांचा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार नाना स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते त्या काळातील सनातनी लोकांचा प्रखर विरोध पत्कारूनही अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा सुरू केली नवशिक्षणाचा पाया नानांनी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या जोडीने नाना शंकरसेठ यांनी इसवी सन अठराशे तेवीसमध्ये मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार घडून आणण्याचं कार्य नानांनी मुंबई प्रांतामध्ये त्या काळात केलं त्यांना बाळशास्त्री जांभेकर सदाशिवपंत छत्रे यांचे विशेष सहकार्य मिळाले दादाभाई नवरोजी हे नानांसंदर्भात म्हणतात की जगन्नाथ शंकर शेठ यांनी या ठिकाणी शिक्षणाच्या शिक्षणाचे बीजारोपण करून आणि त्यांच्या निकोपवाढीसाठी कष्ट घेऊन आम्हा भारतीयांवर मोठे उपकार करून ठेवले आहेत पुढे नानांनी हिंदी लोकांना ग्रँड ज्युरीत बसण्याचा अधिकार मिळवून दिला त्यांच्याच प्रयत्नाने सरकारने एकोणीसशे छत्तीसमध्ये हिंदी लोकांचा ग्रँड ज्युरीत बसण्याचा हक्क मान्य केला पुढे पाहूया बॉम्बे असोसिएशन सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबईत नाना शंकरसेठ दादाभाई नवरोजी आणि डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली मित्रांनो पुन्हा एकदा सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्ये नानाशंकर सेठ दादाबाई नवरोजी डॉक्टर भाऊ दाजी लाड या विभूतीने बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली महाराष्ट्राली महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातीलही आधुनिक काळातील ही, ही पहिलीच राजकीय संस्था होती मित्रांनो मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने केलेले शिक्षण प्रसाराचे कार्य लक्षात घेऊन त्यांचे स्मारक उभारण्यासाठी नानांनी उभारलेल्या फंडातूनच मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना केली गेली मुंबई इलाख्याचा एक गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये नाना शंकरसेठ यांनी मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह बांधले मुंबईमध्ये मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यगृह बांधणारा माणूस तो म्हणजे नाना शंकरसेठ अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेत जमशेदजी जिजी फॉय बरोबरीने नानाचाही सहभाग होतो मुंबईतील ॲग्री हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चर सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटी यांच्या स्थापनेतही नाना शंकरसेठ यांचा पुढाकार होता मुंबई व पुणे या शहरादरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी म्हणून प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये नाना अग्रेसर होते नाना शंकरसेठ यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आचार्य यात्रे करतात आचार्य यात्रे म्हणतात की तू नाना शंकरसेठ हे मुंबईचे अनभिक्षित सम्राट होय ही पदवी आचार्य यात्रेंनी नानांना दिली आचार्य यात्रे नानासंदर्भात काय म्हणतात तर ते म्हणतात मुंबईचा अनभिक्षित सम्राट ही पदवी नानांना आचार्य यात्रेने दिली बाळशास्त्री जांभेकरांना आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे म्हटले जाते परंतु या गंगेचा उगम जगन्नाथ शंकराच्या जटेतून झाला होता या शब्दात नानाच्या पहिल्या चरित्रकाराने नानाच्या कार्याची माहिती वर्तवली आहे मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील समाजसुधारकामधले आपले पहिले समाजसुधारक ते म्हणजे समा समा नाना जगन्नाथ शंकरसेठ